त्याचा सगळाच ढाचा वेगळा आहे. ते गाणं कोणतं? आपण समय सखाबद्दल म्हणता. हो हो हो. समय सखा नाही मी जाता हे जे सर्व गाणं आहे आता हे सावरकरांचं गीत तर सावरकरांचा सुद्धा असं दिसतं की प्रभाव आहे दीनानाथ यांच्यावरती. हो त्यांची सावरकरांची त्यांची फारच मैत्री होती. मी असं म्हणेन की त्यांची फार भक्ती होती सावरकरांवरती. आणि त्याची लहानशी गोष्ट म्हणजे बाबा ज्या वेळेला सांगलीला होते त्यावेळेला अनेक वेळेला तात्या यायचे तिथे आणि त्यांच्याबरोबर अशा काही ठिकाणी जाऊन म्हणजे सहभोजन चालायचं. आणि आमच्या आमच्या घरा शेजारीच एक एक हे होते म्हणजे नवरा बायको आणि त्यांचा मुलगा होता त्याचे डोळे नव्हते आंधळा झाला होता देवीमुळे आणि मुलगी होती पद्मा तिला त्यांनी शिक्षण पण दिलं होतं आणि त्या मुलासाठी माझ्या वडिलांनी जाऊन तिथं स्वतः सगळं उभं राहून त्याला एक दुकान घालून दिलं होतं आणि त्याच्यासाठी सामान ते मुंबईहून घेऊन यायचे नेहमी. काय आणायचे? काही म्हणजे बिस्किट गोळ्या गोळ्या वगैरे ते सगळं त्या सांगलीमध्ये घडलं. एक आता विषय असा आहे की अनेक गोष्टी दीनानाथांबद्दल सांगितल्या जातात की ते ज्या वेळेला नाटक कंपनीत नव्यानं आले आता आपण धैर्यधर गाणी ऐकत होतो तर केशवराव भोसलेंचं नाव घेतल्याशिवाय तर काही मानापमानाचा विचार होऊ शकत नाही. परंतु ज्या वेळेला दीनानाथ लहान असताना 14 वर्षाचे असताना तिथं होते त्याला एक दिवशी केशवराव भोसले आले आणि मुजुमदारांना म्हणाले की तुमच्याकडे जो नवा मुलगा आलेला आहे तो मला बघायचा आहे. तर हकीकत अशी आहे की दीनानाथ विटीदांडू खेळत बसलेले आहेत. आता तुम्हाला काय त्यातलं आठवतं मला माहीत नाही कारण तुम्हाला ती सांगितलेली ऐकलेली गोष्ट. परंतु मला विचारायचं असं की त्या कथेत असं दिसतंय की शेवटी दीनानाथ असं म्हणताय की त्यांना जर माझं गाणं ऐकायचंच आहे तर त्यांना म्हणावं जरा बाजूने एक फेरी मारा आणि जाता जाता मी त्यांना 4 ताना ऐकवतो असं दीनानाथाने उत्तर दिले. असं मी पण वाचले. तर हा जो आत्मविश्वास होता हे आत्मविश्वास हेच त्यांच्या संबंध जीवनाचं असं एक सार आहे का? अतिशय म्हणजे आत्मविश्वास तर होताच त्यांचा आणि विलक्षण श्रद्धा होती देवावरती मंगेशावरती विलक्षण श्रद्धा होते. यामधून एक दुसरा भाग असा दिसतो की त्यांनी ताजे बाफामध्ये वगैरे जी कामं केली त्यामुळे त्यांच्यामध्ये तो पंजाबी ढंग वगैरे तुमच्या त्या सगळ्या गोष्टी आपण मगाशी घेतल्या परंतु ते मराठी प्रेक्षकाच्या बाहेर सुद्धा ते अतिशय लोकप्रिय झाले आणि त्यांना एका अर्थानं मराठी आणि मराठीच्या बाहेरच्या क्षेत्राची अशी त्यांना फार चांगली लोकप्रियता मिळाली. तर एक असं काहीतरी उल्लेख वाचला होता की त्यांनी एक कानडी काहीतरी कानडीत सुद्धा एक गाणं म्हटलं होतं. ही गोष्ट खरी का? आणि त्यांना कर्नाटक म्युझिक आवडायचं पण आणि त्यांचं एक रेकॉर्ड पण आहे नन्नू ब्रह्मणी म्हणून. नन्नू ब्रह्मणी
भाषांच्या वेगवेगळ्या गाण्याची एक आवड पण होती. ते काही पंजाबी गीत पण म्हणायचे आणि त्यांना जसं कानडी म्युझिक आवडायचं तसं पंजाबी पण आवडायचं. आणि त्यांनी पंजाबी काही पहाडीचे वगैरे वेगवेगळे ठुमरी वगैरे असे शिकले होते ते. पण आपल्या दोन गाण्यांचा आधी उल्लेख करूया की पहिली गोष्ट अशी की शिवरामी वंदिले हे जे गाणं होते हे आधीचा धैर्यदर बोलतच नसे. तर ती काय झालं, यांनी कसं सुरू केलं, कुठच्या रागात सुरू केलं, त्याची चाल कशी लावली, त्याची थोडीशी ओळख तरी. मला त्यातलं विशेष माहिती नाही, पण त्यांनी ते गाणं गायलं जात नव्हतं आणि त्या गाण्याची बाबांनी चाल केली होती आणि ते अतिशय छान गायचे, लोकप्रिय आणि लोकप्रिय होत असत. त्यात एक उल्लेख असा आहे की एक वैदर्भी असा प्रेक्षक होता की त्याने ज्या शिवरामी वंदिले ऐकलं तेव्हा तो व्यासपीठ रंगभूमीवर आला, रंगमंचावर आला आणि त्याने आपल्याकडे चांदीची मूठ असलेला तो जो दंडा होता तो त्यांना बक्षीस दिला आणि त्यांना सांगितलं की असाच तू जन्मभर गात राहा. असा परिणाम करणारे हे गाणं आधीचे लोक का गाळत होते या प्रश्नाचं कोडं आम्हाला सुटलेलं नाही. तुम्हाला काही माहिती नाही? मला नाही, मला यातलं काही माहिती नाही आहे कारण का त्यांनी ते गाणं गाळलं होतं मला खरंच कल्पना नाही. पण ते गाणं होतं फार छान आणि मला वाटतं ते गाणं जास्त चांगलं व्हायचं कारण बाबांची चाल आणि बाबांची गाण्याची पद्धत त्यामुळे ते जास्त चांगलं गाजलं. आता त्यांचं जे दुसरं सगळ्यात चांगलं गाणं गाजलं ते म्हणजे परवशता पाशदेवी. तर ती जी हकीकत आहे ती शिमल्याची हकीकत आहे, आपल्याच तोंडून ते ऐकायला मिळाले तर अधिक बरं. नाही, शिमल्याला त्यांना बोलवलं होतं पण अगदी ऐनवेळेवरती मला वाटतं गव्हर्नरना इकडे यावं लागलं मुंबईला. पण त्यांच्या त्या सगळ्या लोकांसमोर त्यांनी परवशता पाशदेवे गायला हे त्यांचं धाडस मोठं होतं. बरोबर आहे. तो त्यांच्यामध्ये एक असं दिसतं की सावरकरांच्या प्रभावामुळे असेल एक देशभक्तीची होतेच ते. आणि त्यांनी जेवढी नाटकं लिहून घेतली त्यात तुम्हाला ते सारखं दिसेल. हा, कारण रणधुंदुबीमध्ये तेच होतं, संन्यस्त खडगामध्ये पण तेच होतं. आणि त्यांना जरा असे लढाई वगैरे करण्याच्या भूमिका स्वतःला आवडायच्या, तलवारी वगैरे. पण एक दिसतंय असं की ते लिलित गो काही त्यावेळेला नव्हते पण त्या कॉन्सिलच्या पुढे हे सबंध परवशता पाशदैवे आणि ज्यांच्या गळा लागला भारताच्या स्वातंत्र्याचं गीत त्यांनी शिमल्याला कौन्सिल पुढे गायलं ते मला वाटतं आपण श्रोत्यांनाच ऐकवलं पाहिजे आणि ते गीत अतिशय आजही लोकांच्या मनामध्ये आहे. आता आपण नाटकाबद्दल पुष्कळ बोलतो आहोत पण थोडंसं त्यांचं कौटुंबिक जीवन कसं होतं ते आपल्याकडनं ऐकायचंय. आपल्या आई म्हणजे माईने हा जो संसार त्यांच्याबरोबर केला हा केवढा कष्टाचा संसार असेल की एकीकडे नाटक कंपनी आहे मग चित्रपट कंपनी आहे आणि हे सर्व चालू असताना त्यांचा स्वभाव कसा होता, ते कसे घरामध्ये वागत होते? बाबा आमचे म्हणजे आम्हाला जर विचाराल तर आम्हाला त्यांची भीती जास्त वाटायची. पण ते घरी अतिशय म्हणजे नॉर्मल असायचे, म्हणजे असं नाही की बा काही वेगळं आहे. पण
आमच्या सगळ्यांवरती त्यांचं खूप प्रेम होतं, आम्हाला घेऊन बसणं आणि माहिती. पण त्यांच्यामध्ये एक मात्र होतं की अतिशय त्यांना हे आवडायचं नाही की बाबा नऊवार साडी नाही नेसली, सनातनी होते अतिशय. त्या एवढ्या बांगड्या घातल्याच पाहिजे, ते कुंकू असंच असलं पाहिजे, पावडर लावता कामा नाही, मुलांनी काही असे फुग्याचे विग्याचे बाह्या असलेले फ्रॉक घालायचे नाही, हे सगळं आमच्या बाबतीत त्यांचं असायचं. पण प्रेम मात्र खूप करायचे आणि एक शिस्त होती त्यांच्यात. नुसतं त्यांनी बघितलं की आम्हाला कळायचं की आपण चुकलो आहोत काहीतरी, पण असं त्यांनी कधी केलं नाही किंवा मारलं आम्हाला किंवा घाबरवलं असं नाही. लहान होता सगळं, पण तरी सुद्धा त्यांच्या याच्यात कधी असं हे आलं नाही. पण एक सांगा की त्यांना अशी म्हणजे इच्छा होती की तुम्ही नाटकात जाऊ नये, तर तुम्ही त्यांचं नाटक पाहिलं का कधी जाऊन? अनेक वेळा पाहिलेत मी, पण चोरून जास्त त्यांना आवडायचं नाही. पुण्याला एकदा असं झालं की मी माईला सांगितलं, म्हटलं बाबांचं आज नाटक पाहायचं आहे मानापमान आणि मला जायचंय, तर ते म्हणाले की तू सुरू झाल्यावरती जा आणि लांब कुठेतरी बस. तर त्याप्रमाणे आम्ही गेलो आणि जाऊन तिसऱ्या चौथ्या रांगेमध्ये कोपऱ्यात बसलो, मी आशा मीना आम्ही सगळेच होतो उषा. आणि मला वाटतं पहिल्यांदा आल्याबरोबर माता दिसली त्यांचं गाणं असं, तर त्यांची एक सवय होती की ते आले स्टेजवरती की कम्प्लीट ऑडियन्सकडे एकदा असं करून बघायचे आणि त्यांचे डोळे अगदी असे चमकायचे आणि असं बघितलं त्यांनी आणि त्यांचे असे डोळे आमच्यावर स्थिर झाले आणि एवढे मोठे डोळे केले. तुम्हाला पाहिलं आम्ही पळालो सगळे. बरं, या सगळ्या गर्दीमध्ये तुमचं गाणं चालू आहे ना एका बाजूला, तर तुम्ही पहिल्यांदा सगळं सोलापूरची मैफल झाली, सगळे जलसे झाले, तर तुम्ही एक नभोवाणीवरती जाऊन रेडिओवरती तुम्ही गायलात, ते गाणं कोणतं? मी ते सौभद्रातलीच गाणी गायली होती ना नारदाची, एक राधाधर मिलिंद आणि पावनावा म्हणा. आणि माझ्या वडिलांचे मित्र होते बुखारी साहेब, तर त्यांनी मला बोलवून घेतलं होतं आणि मला वाटतं एक 10-15 मिनिटं गायले होते मी. आणि तो कार्यक्रम माझा खूप चांगला झाला असं त्यावेळेला सगळ्यांनीच येऊन मला सांगितलं होतं. किती वर्षाचा होता तुम्ही तेव्हा? मला वाटतं 12 किंवा 11 असेल, माझ्या वडिलांच्या मृत्यूच्या अगदी थोडस. त्याचा एक उल्लेख असा आहे की तुम्ही जेव्हा ते नभोवाणीवरचं गाणं म्हणून परत आलात, तर त्यावेळेला आईना ते असं म्हणाले की आता मला माझा सूर्यास्त दिसतो आहे, पण त्याच वेळेला माझ्यासमोर सूर्योदय सुद्धा दिसतो आहे आणि माझ्या सर्व आशा आकांक्षा तुम्ही पुऱ्या कराल, अशा तऱ्हेचे उद्गार त्याने काढले. याचे कारण आपल्याला माहीत आहेत की त्यांना ज्योतिष कळत होतं, हा एक प्रश्न होता. तर हे जे ज्योतिष होतं हे त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना सहाय्यभूत होत होतं का, त्यांना मार्गदर्शक करत होतं? नाही, ज्योतिषाने त्यांनी पुष्कळ गोष्टी केल्यात. जसं त्यांच्यावरती केस झाली होती तेव्हा ज्या वेळेला त्यांची म्हणजे सुरू झाली होती इथं केस, तर मधून अधून ते सांगलीला यायचे. तर ज्या दिवशी त्याचा निकाल होता त्या दिवशी मला वाटतं ते तिथंच होते आणि त्यांनी हे मांडलं होतं असं कुंडली कुंडली. आणि माईला त्यांनी सांगितलं की आज 11 मी सुटतोय, ही केस संपते. आणि खरोखर तसं झालं, म्हणजे हे एक त्यांना माहिती होतं. दुसरी गोष्ट आमच्याबद्दल तर त्यांनी सांगितलंच होतं, पण स्वतःच्या मृत्यूबद्दल सांगितलं होतं. आणि ती गोष्ट म्हणजे साधारण 8 दिवस आधी त्यांचा मृत्यू झाला, त्याशी शुक्रवार होता आणि आदल्या शुक्रवारी शेजारी कोणाचा तरी असा मृत्यू झाला होता. आणि तेव्हा त्यांनी माईला सांगितलं की येत्या शुक्रवारी 11:20 जर मी राहिलो तर मी 80 वर्षापर्यंत राहीन वयाच्या, आणि ही जर माझं हे गंडांतर जर टळलं नाही तर मी 11:20 मी नाही आहे या जगात. आम्ही चेष्टा केली, हसलो वगैरे, आणि खरोखरी 11:20 त्यांचा प्राण गेला. त्याच्या आधीचे 2 फार गंभीर प्रसंग आहेत. एक प्रसंग असा आहे की कृष्णार्जुन युद्ध, म्हणजे तो इतिहासात आपल्याला जायला वेळ नाही की नाटक कंपनी संबंध चांगली चालवली, नंतर चित्रपटसृष्टीकडे ते वळले, पुन्हा नाटक कंपनी त्यांनी सुरू केली आणि त्या चित्रपटसृष्टीच्या वेळेला कृष्णार्जुन युद्धाचा जो काही प्रसंग होता त्याला ते घोड्यावरनं पडले, त्यावेळेला त्यांना कोणीतरी पुन्हा माणूस भेटला, ते काय झालं होतं? घोड्यावरनं ते पडल्यानंतर त्यांच्या पायाला नेहमी सूज यायची आणि चालायला त्रास व्हायचा, तर त्यावेळचे जे आपले जंगली उपाय होते त्यात एक तुंबडी लावायचा प्रकार होता. तर तसा एक माणूस निघाला होता आणि त्याला त्यांनी बोलवलं आणि पायाला त्यांनी तुंबड्या लावून घेतल्या आणि नंतर तो म्हणाला की मालक आपण दीनानाथरावना गाता ते तर गाणं आवडतं
तर म्हणाल तू गातोस की नाही, तू गातो म्हणाला, म्हणून दाखव की आम्हाला सगळ्यांना बोलवलं, माईला वगैरे सगळ्यांना, आम्ही सगळी मुलं वगैरे बसलो होतो. त्यांनी गायला सुरुवात केली आणि गाण्याचं मला वाटतं 15व्या अध्यायातलं जे आहे ऊर्ध्व मूल मधशाकम त्याचंच त्यांनी मराठी केलेलं होतं. की एका डोंगरावर झाडं, खाली फांद्यावरती मुळं, असं काहीतरी होतं. आणि माझे वडील डोळ्यात पाणी आलं त्यांच्या आणि म्हणाले पहा कसं कुठं काय असतं, कसा गातोय बघा. गाणं ऐकलं, माईला सांगितलं त्याला जेवण दे, त्याला जेवायला घातलं समोर बसून ना, पैसे दिले आणि म्हणाले आता माझ्याजवळ आणि दुसरं काही नाही तुला द्यायला. तर त्यांचा एक नाटकातला पटका होता मानापमानमधला, तो त्याला काढून दिला. तर हा एक त्यांच्या जीवनाचा असा एक हे होता. आणि असंही झालं पुढे का ते शेवटी एक गोव्यामध्ये त्यांनी एक फिल्म आली. त्यांच्या मृत्यूच्या मला वाटतं एक साधारण 15 दिवस आधीची गोष्ट असेल, 15 किंवा 20 दिवस ते गोव्याला गेले. अचानक त्यांनी सांगितलं आम्ही मी गोव्याला जाणार आहे. माई म्हणाली नका जाऊ, तुमची तब्येत बरी नाही, त्यांना त्रास होत होता. तर म्हणे काय नाही होणार, मी जाऊन येतो, अजून आहे टाईम. आणि गेले गोव्याला. गोव्याला गेल्यानंतर मी नंतर आम्ही असं ऐकलं, ज्यावेळेला ते परत आले तर बॅग नाही, सामान नाही, काही नाही, फक्त अंगावरचे कपडे, धोतर, सदरा आणि वरती टोपी. तर माईने विचारलं काय झालं. मग त्यांनी सांगितलं की मी सगळ्यांना देऊन आलो. आणि त्यांच्या मृत्यूनंतर तिथल्या काही लोकांनी मग आम्हाला सांगितलं की ते आले होते, त्यावेळेला त्यांनी सांगितलं की आता नाही येणार, हे शेवटचं आहे, आता परत नाही येणार. तर कोणाला अंगठी दिली, कोणाला पांघरून दिलं, कोणाला घड्याळ दिलं, असं सगळं देऊन ते परत आले. आणि त्यानंतर त्यांचं हे झालं. आयुष्याची अखेर अगदी जबरदस्त आहे. पण एवढं इतकी संकट आली, सगळे दोस्त सोडून गेले, सगळ्यांनीच त्यांच्याकडे म्हणजे पाठ केली, पण ते आतून कधी अशी म्हणजे हिम्मत त्यांची ही झाली नव्हती, खचले नाहीत, ते तसेच होते आणि म्हणायचे ठीक आहे चालेल. आणि मला आठवतं की त्यांच्या मला वाटतं मृत्यूच्या 5-6 दिवस आधी असेल की मला त्यांनी बोलवून सांगितलं की हा तंबोरा आणि ही चिजांची वही हे माझ्याकडनं तुला, मुलांसाठी मी काही ठेवलं नाही. माईला पण हेच सांगितलं की तुमच्यासाठी मी पैसा बँकेत पैसे वगैरे असं काही नाहीये, पण हे मात्र आहे. मला असं वाटतं की तंबोऱ्याला ते साधू पुरुषच म्हणत हो म्हणायचे, साधू पुरुष तुम्हाला आणि तुमच्या रूपाने आज कल्पवृक्ष. आणि मला ते नेहमी म्हणायचे की हा साधू पुरुष कोपऱ्यात बसलेला आहे, ह्याच्यावर धूळ पडू देऊ नका, हे ते नेहमी म्हणायचे. Yeah.